नमस्कार मित्रांनो, आता इथं बघितलं तर आपल्याला भरपूर धुमारे आहेत. आता ह्या धुमाऱ्यांना आपल्याला फायदा नाही. बघा, आता हे दोन धुमारे इथं आहेत, ये जवळ ये. अजून हे दोन धुमारे आहेत, मला हे दोन धुमारे आहेत आणि हा तिसरा धुमाऱ्याची गरज नाही, तो आपल्याला काढून टाकला. काय इथं आपल्याला दोन धुमारे आहेत, काढून टाकूया. काय इथं एक धुमारा काढून टाकूया. अशा पद्धतीने आपण हे विरळणी करायची आहे धुमाऱ्यांची. आपल्याला जास्त नको आहेत फांद्या. फांद्याची पूर्ण विरळणी करायची आणि काढून टाकायचं. आपल्याला लोक आहेत आणि जे समजा आपल्याला वाटतात कडक वाटतात त्यांना सरळ असे कटरच्या साह्याने कापून टाकायचं. कटरच्या साह्याने कापून टाकलं, इतके धुमारे नको आहेत आपल्याला. ह्या एका फांदीवर किमान दोन तीन जास्तीत जास्त चारपर्यंत धुमारे ठेवायचे आणि नंतर ते सक्षम होणार. आता बघा, पहिली पालवी पूर्ण जून व्हायच्या अगोदर दुसरी पालवी यायला लागली. दुसरी पालवीच्या मादून म्हणजे पानाच्या बेग्यातून बघा धुमारे यायला सुरुवात झाली, म्हणजे थोडक्यात बड फुगायला सुरुवात झाली. पालवी, बड आणि सूर्यप्रकाश आणि याला मिळणारं पाणी, ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन होऊन सुंदरपैकी धुमारे वाढतात. आणि हे धुमारे पहिली पालवी, दुसरी पालवी, तिसरी पालवी झाली की किमान तिसऱ्या वर्षापासून परत उत्पन्नक्षम होतो. याचं लाईफ 20 वर्षाने आता वाढणार. यांची तोडणी केली आणि तोडणी केल्यानंतर 2 महिन्यानंतर सुंदरपैकी धुमारे आलेले आहेत. या धुमाऱ्यांची आता लांबी जी आहे ती 5-6 सेंटीमीटरपासून ते 15-18 सेंटीमीटरपर्यंत गेलेली आहे. आता या धुमाऱ्याच्या माध्यमातून आपण काढणी जी करणार आहोत आणि सशक्त धुमारे ठेवणार आहोत.